नमस्कार मे अनुश्री करंदीकर टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत टॉक मध्ये आज आपण करणार आहोत स्काय गरुडा डेव्हलपर्ससोबत प्रॉपर्टी विषयक चर्चा आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज दोन पाहुणे आलेले आहेत आपल्यासोबत आहेत ते म्हणजे श्रीत काकासाहेब खाडे सर आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत श्रीयत रवीनायक सर तुमचं दोघांचंही कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार तर स्काय गरुडा या कंपनीबद्दल आधी थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या कंपनी जी आहे ती स्काय गरुडा डेव्हलपर्स दोन हजार बारापासून आत्तापर्यंत ते लोक त्यांच्या माध्यमातून काम करत आहेत कंपनीचे मालक आहेत श्रीयुत वि विकास सर त्याचबरोबर आय एस ओस सर्टिफाईड ही कंपनी असून सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड सर्टिफिकेटसुद्धा यांच्याकडे आहे त्याचबरोबर आपल्यासोबत जे आहेत श्रीयुत काकासाहेब खाडे सर ते स्वतः स्काय गरुडा डेव्हलपर्स कंपनीमध्ये मुख्य संचालक म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर एक यशस्वी युवा उद्योजक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं नुकतंच त्यांना समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं असून सकाळ वृत्तपत्र समूहाने देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवलेलं आहे त्याचबरोबर न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून देखील त्यांना नवी मुंबई सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव नुकताच करण्यात आलाय आहे तसंच त्यांच्याकडे समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणूनही बघितलं जातं त्याचबरोबर सोबत आहेत श्री रविनायक सर ते स्वतः स्काय डेव्हलपर्समध्ये मॅनेजर या पोस्टवरती काम करत आहेत गेल्या बावीस वर्षांचा या क्षेत्रामध्ये संपूर्ण त्यांचा अनुभव राहिलेला आहे तर आपण जर का बघितलं तर स्काय गरुडा डेव्हलपर्स हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्ताच्या जे त्यांच्या ऑफर्स आहेत त्या अत्यंत खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहेत कारण सुवर्ण संधी त्याला म्हणता येईल शंभर टक्केपर्यंत कॅशबॅक आहे आपल्याला प्रत्येक बुकिंगवर त्याचबरोबर दहा गुंटे खरेदीवर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन सुद्धा फ्री आहे आणि सुलभ ई एम आयची व्यवस्था सुद्धा त्यांच्याकडनं आता आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे तर एकूणच आज जर का आपण बघितलं तर संपूर्ण प्रॉपर्टी विषयक ही सगळी चर्चा असणार आहे स्काय गरडोच्या माध्यमातून या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नेमके आपले प्रश्न सुद्धा आहेत ते सुद्धा आपण त्यांना विचारू शकणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातच आपण ही संपूर्ण चर्चा करूया आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया रवी सर मला प्रथम यायचं आहे जसं आपण आज म्हणतोय की स्काय गरुड हे नाव आता लोकांना परिचित झालेलं आहे कारण गेले अनेक वर्ष तुम्ही या माध्यमातून त्याच्यात काम करताय आणि खूप चांगल्या प्रकारचं हे काम चाललेलं आहे परंतु मग आता आपण जेव्हा म्हणतो की प्लॉट तेव्हा लोकांना अजूनही त्यांना इंटरेस्ट असतो किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करतात मग फ्लॅट किंवा प्लॉट यामधील गुंतवणी करता आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो नेमका कुठला वाटतोय माझ्या मते जर सांगायला गेलो मी तर मोस्टली प्लॉट जमिनीतली गुंतवणूक जी आहे ती फायदेशीरच ठरलेली आहे आणि कधीही आजपासून किती तुम्ही मागे जर तीस पन्नास शंभर वर्षापर्यंत mm. गेलात तर ती इन्व्हेस्टमेंट कधीही फेल झालेली नाही right. प्लॉटमध्ये लोकांचं थोडंसं हे आहे शहरात राहणाऱ्या लोकांना प्लॉट म्हटल्यावर फ्लॅट म्हटल्यावरती थोडंसं आकर्षण वाटतं yes. मग गेटेड प्रॉपर्टी आहे ते सगळं सिक्युरिटीच्या विचार करतात पण जर तिकीट साईज आपण बघितली mm. त्याची तिकीट साईज ही कॉमन मॅनला परवडणारी आज राहिलेली नाही मुंबई मुंबई सबर्ब्समध्ये कुठेही गेलात तर तर त्यामुळे काय होतं कॉमन मॅन हा वंचितच राहतो त्याला स्वतःचं घराचं स्वप्न पूर्णच करता येत नाही प्लॉट प्लॉट हा असा विषय आहे की कॉमन मॅनही अफोर्ड करू शकतो त्याची टिकीक साईजच खूप छोटी आहे बार। स्वतः प्लॉट विकत घ्या आपल्या पर्यायाने त्याला विकसित करा मग कोणी बंगलोकडे जातं कोणी छोटंसं घर बांधून त्यामध्ये आपलं गार्डन वगैरे करून राहू शकतं म्हणून मी तर म्हणेल की प्लॉटमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती उत्तमच कधी नक्कीच सर तुमच्याकडे मला मला तुम्हाला प्रश्न हा विचारतो जसं सर म्हणाले की प्लॉटमधली गुंतवणूक उन, ती उत्तम आहे नक्की पर्याय नक्कीच चांगला आहे हा परंतु अजूनही असं होतं की सामान्य ग्राहक जो आहे जसं सर म्हणाले की आकर्षित होतात फ्लॅट्सकडे आणि प्लॉट्समध्ये गुंतवणूक करण्याकरता किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याकरता अजूनही तेवढे धाडस ते दाखवत नाहीत काहीतरी बॅरियर्स मध्ये येतात असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच कारण की आत्तापर्यंत जर आपण पाठमागचा इतिहास बघितला तर बऱ्याच वेळा झालेले की जमिनीमध्ये फसवणूक झालेली आहे बऱ्याच लोकांचे पैसे घेऊन काही कंपन्या असतील किंवा काही लोक असतील त्यांनी त्यांना त्यावेळी त्या भूखंडाचं त्यांना वितरण झालेलं नाही mm. आहे किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पैसे घेऊन कुठंतरी टाइमपास करण्याचा प्रयत्न केला जातो की आता होईल मग mm. होईल थोड्या दिवसात होईल असे किंवा मग प्लॉट्स तुम्हाला एक दिलेला असतो देताना एक दिलेला असतो त्यांना बुकिंग करताना एक दिलेला असतो आणि देताना वेगळा दिला, दिला जातो हे बऱ्याच वेळा घडलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं लोक घाबरतात पण सध्याची कंडिशन अशी आहे की समजा दोन हजार सोळाच्या नंतर सात बारा हा ऑनलाईन झालेला आहे तोपर्यंत तो ऑफलाईन असल्या कारणाने बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तलाठी तहसीलदार किंवा आणखी प्रशासकीय कोणी असतील त्यांच्याशी हाताला धरून त्यांना काहीतरी थोडेफार पैशाचे देवाणघेवाण करून त्यावेळेस नावं चेंज केली जायची किंवा हे सातबाऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स uh, क्रिएट uh, केले जायचे पण दोन हजार सोळाच्या नंतर ज्यावेळेस सातबारा बारा ऑनलाईन झाला त्याच्यानंतर हे सगळ्या शक्यता पूर्ण संपलेल्या आहेत कारण की आता तुम्हाला कोणतीही प्रोसेस करायची असेल तरी पण जवळपास दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये देखील रजिस्ट्रेशन ऑफिसला जर आपण बघितलं तर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा हा टायमिंग साठी असतो सहा वाजता ऑटोमॅटिकली सर्व्हर डाऊन होतं आणि त्यानंतर त्यामध्ये कोणीही कसल्या प्रकारची छेडछाड करू शकत नाही अशा प्रकारचं ऑनलाईन झालेलं कारणाने कि किंवा कोणत्याही ते प्रकारचे त्याच्यामध्ये चेंजेस जर करायचे असतील तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिस किंवा मंत्रालय यांच्याशी संपर्क केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये चेंजेस होत नाहीत त्याच्यामुळे आता जी त्यांना भीती होती की एक प्लॉट घेताना भीती वाटत होती ती आता कुठेतरी संपल्यासारखी वाटते आणि रेरा असेल किंवा आणखी बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की त्या गोष्टी गव्हर्नमेंटने नियम वगैरे असे बनवल्यामुळे ज्या समजा कंपन्या असतील किंवा काय असतील त्या ठिकाणी आता ते जे फसवणूक केली जायची ते आता पूर्णपणे बंद झालेली आहे बर म्हणजे आपण जसं म्हणतो तसं की एक सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं प्रेक्षकांनी याचा विचार करायला पाहिजे की आता कुठल्याही प्रकारची अशी फसवणूक होऊ शकत नाही कारण जसं तुम्ही म्हणालात की कायदे आलेले आहेत त्या दृष्टिकोनातनं आणि आता ऑनलाईन असल्यामुळे मला वाटतं प्रक्रिया सगळी ट्रान्सपरंट झालेली आहे सर uh, आपल्याकडे असे प्रेक्षकही आहेत जे सामान्य ग्राहक आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कारण प्रॉपर्टी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो तर त्यांचाही काही प्रश्न आपण ते घेऊया आपल्यासोबत आता सिद्धार्थ आहेत नवी मुंबईवरनं बोला सिद्धार्थ तुमचा प्रश्न विचारा मी सिद्धार्थ बोलतोय मी जर आज जमिनीत तुमच्याकडे गुंतवणूक केली तर मला किती वर्षात जास्तीत जास्त फायदा होईल आणि कशी डेव्हलपमेंट मिळेल जमिनीत आमच्याकडे गुंतवणूक जर केली तर आमच्या जमिनी ज्या आहेत ते नव्याने विकसित होणाऱ्या शहरामध्ये आहेत ज्याला आज महामुंबई म्हणून मुं डिक्लेअर केलेलं आहे तर त्या परिसरामध्ये दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी जे काय इन्व्हेस्टमेंट केले त्याला दामदुप्पट नक्कीच त्यांना रिटर्न्स येऊ शकतील दुसरं त्यांचं हे होतं की त्यामध्ये डेव्हलपमेंट वगैरे हो yes. कशी काय डेव्हलपमेंट वगैरे हो होईल आणि तिथं जी गवर्निंग बॉडीजी येणारे म्हणजे आपण एखादं म्हणू सिडको म्हणा किंवा म्हाडा म्हणा किंवा महानगरपालिका हे जे डेव्हलपमेंट करणारे बॉडीज आहेत तिकडे एखादी कुठली जी गव्हर्निंग बॉडी येईल ती डेव्हलपमेंट नक्कीच त्यांना चांगल्या पद्धतीने करून देईल जसे शहरांची डेव्हलपमेंट होतात त्याच पद्धतीने बरं आपण पुढचा प्रश्न घेऊया आता आपल्यासोबत चेंबूर मुंबईवरनं मंगेश आहेत बोला मंगेश तुमचा प्रश्न विचारा माझं नाव मंगेश आहे माझा प्रश्न आहे माझी जमीन सरकारी नियोजनात जर गेली तर सरकारकडून मला मोबदला कसं काय मिळू शकतो नक्कीच मंगेशने विचारलेला प्रश्न खरंच चांगला आहे कारण की बऱ्याच वेळा प्रत्येक लोकांना असं वाटत असतं एक लोकांची धारणा आहे की माझी जमीन जर गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये गेली किंवा गव्हर्निंग बॉडी जी असेल सरांनी सांगितलं नैना असेल सिडको असेल एम एम आर डी असेल म्हणजे हे ज्या गव्हर्नमेंट बॉडी आहेत त्याच्यामध्ये जर माझी जमीन गेली तर माझा कुठंतरी त्यामध्ये तोटा होतोय किंवा त्या ठिकाणी माझं नुकसान होतंय तर आता त्याच बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात त्यामध्ये कसं आहे की तुमची ज्यावेळेस जमीन च्या कोणत्या प्रोजेक्ट मध्ये जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बऱ्याच ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्यानुसार त्या ठिकाणी त्या त्या जमिनीचे जे ऍक्च्युअल व्हॅल्युएशन असेल गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन ज्याला रेडी रेटनर बोललं जातं त्या रेडी रेटनरच्या किती पटीमध्ये त्यांना त्या मोबदला दिला जातो हे त्या ठिकाणी ठरवलेलं असतं त्यानुसार फायदा होतो दुसरी गोष्ट तुमची जर समजा सिडको मध्ये समजा नवी मुंबईच्या बाजूला आता सिडकोचा जो एरिया डेव्हलप करते उरण असेल किंवा रायगडचा भाग असेल त्या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमची सिडको मध्ये जमीन जाते त्यामुळे एकतर तुमच्या त्या, एक त्या जमिनीचा जो पार्ट तुम्हाला दिला जातो त्या ठिकाणी असणारा एफ एस आय हा तुम्हाला वाढून मिळतो ज्यामुळे तुमचा फ्लोअर प्लॅन इंडेक्स जो बोलला जातो किंवा तुमचे जे कन्स्ट्रक्शन करण्याची लिमिट आहे ती त्यामध्ये ठरवलेली असते एफ मध्ये त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला वाढून मिळतो दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलप प्लॉट असतो किंवा स्मार्ट सिटी टाईप सिडकोचे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी असेल वॉटर सप्लाय असेल ड्रेनेज लाईन पार्किंग गार्डन्स त्यानंतर स्कूल हॉस्पिटल शाळा हे सगळ्या त्याच ठिकाणी मिळतात त्यानंतर दुसरी गोष्ट असते की तुमची ज्यावेळेस समजा गव्हर्नमेंटमध्ये समजा प्रोजेक्टमध्ये जमीन जा जाते त्यावेळेस त्याचा मिळणारा मोबदला प्लॉट तर मिळतोच तुम्हाला सिडकोमध्ये गेल्यानंतर साडेबावीस टक्के असेल साडेबारा टक्के असेल किंवा साठ टक्के असेल तर त्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर उर्वरित जमीन जी तुमची सिडकोत हस्तगत करते त्या जमिनीच्या बदल्यामध्ये वाढीव एफ एस आय जो पॉईंट वन पॉइंट सेवन झिरो पर्यंत तुम्हाला दिला जातो म्हणजे तुमचा बेसिक एफ एस प्लस त्याच्यामुळे तुमचे जे कन्स्ट्रक्शन चर्चा सुरू आहे आपण पुन्हा एकदा सर आपण जसं आता की जमीन किंवा प्लॉट विकत घ्यायचा तर आता फ्लॅट विकत घेताना बराच वेळ असतो ताबा मिळायला आणि या सगळ्या गोष्टी करता परंतु जमीन विकत घेतल्यानंतर इतर सगळ्या ज्या प्रोसेस आहेत टेक्निकल असतील कुठल्या त्या सगळ्या करता किती वेळ लागू शकतो टेक्निकल प्रोसेस म्हटल्यानंतर आपलं पहिलं तर रजिस्ट्रेशन मीन्स आपण सेल डीड जे ते तिथून सुरुवात आहे सगळ्या गोष्टींची सात बारा तयार होणं हा जो आहे प्रोसेस तो एक कालावधी पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यानपर्यंत होतो ते ही कसं आहे की तेवीस ते पंचेचाळीस दिवस त्याला कालावधी दिलेला आहे पण तिकडच्या सुट्ट्या जे वर्किंग डेज आहेत ते आपण काउंट करत असतो हे सुट्ट्या वगैरे काउंट केल्या यांच्या इलेक्शन ड्युटीज आहेत बाहेरच्या ड्युटीज आहेत हे सगळं करून तलाठी तहसीलदार जे आहेत किंवा दुय्यम निबंधक कार्यालयातले आहेत ते जेव्हा उपस्थित असतील त्यावेळी त्यांच्या सह्या घेणं हो वगैरे तसं करून प्रोसेस साथ साथ hmm. ती प्रोसेस होऊन जाते सात बाराची सात बाराच्या नंतर आपण सरकारी सर्वे आणतो त्या जागेचं सरकारी सर्वे आणून आपण ती जागा त्यांना तिथे मार्किंग करून देतो yeah. मार्किंग करून दिल्यानंतर ऑटोमॅटिकली आठ घडतो आठच्या नंतर त्यांना आपण खाते वाटप करून त्यांना ताबा दिला जातो त्या जमिनीचा हे सगळ्या प्रोसेस साठी मॅक्झिमम फॉर्टी फाय टू सिक्स्टी डेजच्या दरम्यान हे सगळं प्रोसेस होऊन जातं म्हणजे जा एक ते दोन महिन्याच्या कालावधीत म्हणायला हरकत नाही हो, की आपल्याला हो, सगळ्या गोष्टी हो. पूर्णपणे जमिनीचा ताबा मिळण्याकरता हो. लागतात अनुषंगाने बोलूया आपण आपल्याला पुढचा फोन आलेला आहे आपल्या सोबत आहे डोंबिलीवर रेश्मा बोला रेश्मा तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा मी रेश्मा बोलतीये माझा प्रश्न असा आहे की तुमची जमीन कोणत्या झोन मध्ये आहे त्याचा मला काय फायदा होईल बर रेश्मा okay. वा ने ऍक्च्युली प्रश्न चांगला विचारला बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही जमीन तर घेत असता बऱ्याच वेळा आपण विचार करतो की जमिनीमध्ये गुंतवणूक चांगली आहे गुंतवणूक चांगली आहे परंतु ते गुंतवणूक करत असताना त्या जमिनीचा झोन कोणता आहे किंवा त्याचा वापर गव्हर्नमेंटने कोणत्या क्षेत्रासाठी निवडलेला आहे बर। हे पण महत्वाचं आहे आता आपण जर बघायला गेलो तर झोन मध्ये बरेच प्रकार आहेत त्यामध्ये रेसिडेन्शियल झोन आहे त्यानंतर कमर्शियल झोन आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन आहे केमिकल झोन आहे फूड झोन आहे ग्रीन झोन आहे ग्रीन झोन टू आहे फॉरेस्ट झोन आहे फॉरेस्ट झोन फॉरेस्ट झोन टू आहे म्हणजे असे जर बघायला गेलं तर बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये साधारण तुम्ही जमीन घेत असताना तुम्हाला कोणत्या वापरासाठी घ्यायची तुम्हाला जर रेसिडेन्शियल साठी घ्यायची तर त्यासाठी रेसिडेन्शियल झोन बघायला पाहिजे जर कमर्शियल साठी घ्यायची तर कमर्शियल झोन बघायला पाहिजे पण जर तुम्हाला इन्क्लुडिंग करायचं असेल किंवा तुम्ही आयडिया येत नसेल की आपल्याला नेमकं काय करायचं फक्त इन्व्हेस्टमेंट सध्या करायची आणि नंतर मग रेसिडेन्शियल करू किंवा मग कमर्शियल करू त्यावेळी मग यु टू झोन युटू हा युटू झोन म्हणजे अर्बनायझेबल झोन टू म्हणजे गव्हर्नमेंटने कोणते एक क्षेत्र ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी निवडलेले आणि okay. भविष्यामध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणार आहे त्यावेळी त्या क्षेत्राला झोन मध्ये टाकलं जातं त्याचा फायदा असा होतो की त्या ठिकाणी अर्बनायझेबल झोनमध्ये कमर्शियल विथ रेसिडेन्शियल असे दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता कारण की बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही कमर्शियल मध्ये ज्यावेळेस रेसिडेन्शियल करायला जाता त्यावेळेस तुम्हाला त्या परमिशन्स मिळायला अडचण येते किंवा त्या ठिकाणी तुम्ही करू शकत नाही किंवा रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही गेला तर कमर्शियल करू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जमीन घेत असता त्यावेळी ती कमर्शियल किंवा युटू झोन मध्ये घेतली गेली पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याचा दोन्ही प्रकारे वापर करू शकता आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा तर रेसिडेन्शियल झोन ज्यावेळेस गव्हर्नमेंट टाकतं किंवा कमर्शियल झोन टाकतं त्यावेळेस त्याच्यासाठी असणारा एफ एस आय मी मागाशी सांगितलं फ्लोअर प्लॅन इंडेक्स त्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिमिट दिली जाते तर त्याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतो पण पुढचा प्रश्न मला असा आहे की आता इन्व्हेस्टमेंट केली म्हटल्यानंतर लोकांची अपेक्षा असते रिटर्नशी तर त्या दृष्टिकोनातनं प्लॉट्स किंवा फ्लॅट्समध्ये जर का बघितलं तर एक रेग्युलर इन्कम या दृष्टिकोनातनं रिटर्न्स कुठे येऊ हो शकतात आणि मग कुठे जास्त मिळू शकतात त्याविषयी काय खरं तर काय झालेलं आहे की मुंबई असेल किंवा कोणते महानगर असेल त्या ठिकाणी एक मनावर बिंबवलं गेलेलं आहे फक्त फ्लॅट घ्यायचं exactly. आणि फ्लॅट घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामधून इन्कम चालू होईल आपण तो रेंट वर देऊ त्याच्यातून आपल्याला येईल पण बऱ्याच वेळा ती रिस्की ठरू शकतो म्हणजे ठरतंय पण कारण की काय होतं की भाडेकरू गेल्याच्या नंतर तो रूम कशी आपले युज करेल त्यानंतर त्याच्या ठिकाणी तो काही प्रॉब्लेम तर क्रिएट करणार नाही असे प्रकार पण घडतात आणि त्याच्यातून येणारा इन्कम हा लिमिटेड असतो म्हणजे मुंबई महानगरमध्ये जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी समजा थोडंफार चांगलं आहे आपण रेंट आहे परंतु नवी मुंबई ठाणे त्याचे जर आउट साईड बघायला गेलो तर त्या ठिकाणी पाच ते सात हजार रुपयापर्यंत फक्त त्या ठिकाणी हे मिळतो परंतु आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्याचा मिळणारा इन्कम एकदम कमी प्रमाणात तसा जागेवर ऍक्च्युअली जमीन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच इन्कम कुठला स्टार्ट होत नाही अच्छा परंतु ज्यावेळी तुम्ही जमीन घेऊन ठेवता आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करता त्यावेळेस जर तुम्ही दोन तीन लोकांनी मिळून जमीन घेतलेली असेल किंवा एकाच माणसाने थोडीफार जास्त घेतलेले असेल चार hmm. पाच गुंठ्यांच्या वरती पाच सहा हजार स्क्वेअर फूट तर त्या ठिकाणी स्वतः तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता right. त्याचा फायदा एक असा होतो की त्या ठिकाणी तुम्ही स्वतः उद्योजक बनू शकता दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन केल्याच्या नंतर किंवा एखाद्या बिल्डरला डेव्हलपिंगला दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला रेशोनुसार पन्नास पन्नास टक्के जर दहा फ्लॅट झाले तर पाच फ्लॅट तुम्हाला मिळतात म्हणजे तुम्हाला स्वतःला राहण्यासाठी एक फ्लॅट प्लस तुमच्या त्या जमिनीमध्ये चार फ्लॅट तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेले असतात त्याच्यातून तुमचा येणारा इन्कम जवळपास फ्रीमध्ये मिळाल्यामुळे सात चोक अठ्ठावीस हजार रुपये हो। किंवा तीस हजार रुपये म्हणजे एक नॉर्मल सात हजार आपण पकडलो तर त्यानुसार तुमचा तो इन्कम डायरेक्टली तेवढा स्टार्ट होतो आणि तिकीट साईज पण कमी आहे जर तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये तुम्ही साठ लाख रुपये गुंतवून एक फ्लॅट घेता आणि तिकडे तुम्ही समजा वीस लाखामध्ये चार गुंठे घेता तर त्या चार गुंठ्यामध्ये मिळणारी इन्कम आणि इकडे साठ हजार साठ लाखामध्ये मिळणारा इन्कम ह्याचं जर बघितलं हे हो। तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फरक जाणवेल नक्की म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की प्लॉट मध्ये जरी इन्कम थोडं उशिरा सुरू होत असलं तरी एक शाश्वत आणि एक चांगलं मोठ्या अमाऊंटचं इन्कम जे आहे आपल्या अमाऊंटच्या ह्याच्या दहा टक्के बुकिंग अमाऊंट ते भरून आमच्याकडे जमीन बुकिंग करू शकतात प्रोसेस तशीच चालू राहते त्यांनी खरेदी खतापर्यंत आम्हाला सिक्स्टी पर्सेंट हे पेमेंट करायचं आहे सिक्स्टी वरती म्हणजे साठ टक्क्यावरती आम्ही त्यांचं खरेदी खत करून देतो उर्वरित जी चाळीस टक्के रक्कम आहे त्यांनी पीडीसी मध्ये आम्हाला द्यायची आहे जी त्यांच्या खरेदी खतामध्ये मेन्शन करतो आपण हीच प्रोसेस असते आणि खरेदी खात कम्प्लीट करून आम्ही त्यांचा जमिनीचा ताबा त्यांना देत असतो सात बारा वगैरे सगळं टायटल क्लिअर करून बरं त्या अनुषंगाने फार काही क्लिष्ट प्रोसेस नाही एकदम 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 प्रोसेस करतो नक्कीच सर मला पुढचा प्रश्न असं विचारायचा की आता नवीन सिटी सगळी प्लॅन करत असताना या प्लॉटधारकांना गव्हर्नमेंटकडून शासनाकडून काही सोयी सुविधा पुरवल्या जातात हो एखादी नवीन आ, स्मार्ट सिटी किंवा टाउनशिप जर कुठेतरी तयार होत असेल exactly. तर गव्हर्नमेंटकडनं डेफिनेटली चांगल्या सुविधा तिथे पुरवल्या जातात hmm. आता ज्या ठिकाणी आमच्या जमिनी आहेत त्या ठिकाणावरती स्मार्ट सिटीचं उभारण चालूच आहे तर तिकडे मोठे रस्ते म्हणा तुम्ही किंवा इंटरनल रोड्स म्हणा ड्रेनेज सिस्टम म्हणा लाईट म्हणा पाणी म्हणा हे सगळी डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटकडूनच येते कारण कोणीही तिथे लँड डेव्हलपर ते करत नसतो गव्हर्नमेंटच देत असते सगळ्यात त्यानंतर तुम्हाला बाकीचे ट्रान्सपोर्टेशनचे म्हणा किंवा बा बसची सेवा आहे रेल्वे आहे मेट्रो आहे हे सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध होत असतात नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे जिथे आमचे प्रोजेक्ट चालू आहेत आता त्यामुळे जे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला यायचे आहेत ते मोठमोठे मुट सुविधा सगळ्या त्यांच्याकडनं येतच आहेत आपण तिकडे प्लॉट घेतल्यानंतरच त्याचा आराखडा पास करून त्यांना तिथे डेव्हलपमेंट करायची एवढंच त्यांच्याकडे राहून जाते कस्टमरकडे बरं नक्की परंतु सर पुढचा प्रश्न असा आहे की आता प्लॉट हे सगळे प्लॉट धारक जे आहेत त्यांनी जर का त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्या मनासारखं एक बांधकाम तिथे करू शकतात कारण लोकांचं स्वप्न तेच असतं स्वतः जमीन घ्यायची आणि आपल्या हौसेप्रमाणे मौजेप्रमाणे काहीतरी तिथे बांधायचं आ, ते शक्य देव, का नक्कीच कारण की बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की भविष्यामध्ये मी ज्यावेळेस घर बांधेल त्यावेळेस माझे पार्किंगची व्यवस्था इकडे असेल छोटस गार्डन असेल किंवा मग घरामध्ये कोणत्या साईडला एक छोट्या मुलांसाठी स्टडी रूम असेल देव मंदिर कुठं देवघर कुठं असेल किचन कुठं असेल एक प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे झालेले प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये फ्लॅट घेत असतो बिल्डर्स कडून आणि कुठेतरी ते दुसऱ्याचं स्वप्न आपण विकत घेत असतो आणि आपलं स्वप्न हे साईटलाच राहून जातं तर ज्यावेळेस तुम्ही जमीन घेता त्यावेळेस ते, ते त्या सगळ्या आयडिया तुम्ही त्या ठिकाणी उतरवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ज्यावेळेस फ्लॅटमध्ये घेता त्यावेळेस एक लिमिटेड तेवढीच जागा मिळालेली असते म्हणजे समजा पाचशे स्क्वेअर फुटचा प्लॉट घेतला फ्लॅट घेतला तर तेवढ्यामध्येच त्या ते सगळ्या येऊन जातात पण ज्यावेळी इकडे तुम्ही जागा घेत असता साधारण दोन हजार स्क्वेअर फूट तुम्ही जर जा जमीन घेतली तर त्याच्यामध्ये साधारण एक हजार स्क्वेअर फूट पर्यंत कन्स्ट्रक्शन करू शकता राहिलेल्या एक हजार स्क्वेअर फूट पैकी त्याला गार्डन असेल कंपाऊंड असेल पार्किंग प्लॉट असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर घर बनवताना पण त्यामध्ये मग तुमच्या आयडियानुसार तुम्हाला देवघर कोणत्या ठिकाणी ठेवायचं घरामध्ये कोणी समजा ज्येष्ठ असतील तर ते त्यांच्यासाठी रूम कोणत्या साईडला ला करायचे लहान मुलांसाठी रूम कोणत्या साईडला ला करायचे किंवा एक प्रायव्हसी जपण्याचं काम आणि संस्कृती जपण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी सगळं करू शकता नक्की थोडक्यात अगदी जातात सर आता माध्यमातून नवीन प्रोजेक्ट काय आहेत ग्राहकांसाठी नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत काय ग्रुडाकडनं नक्कीच नवीन अनाऊन्समेंट होतील ॲडच्या माध्यमातूनही आम्ही पोचतोच आहोत ग्राहकांपर्यंत टी व्हीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातूनही पोचत आहोत तर नवीन इन्व्हे आमचे काय असतील इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स ते लवकरात लवकर आम्ही नवीन वर्षामध्ये दोन हजार वीसमध्ये लाँच करत आहोत आणि त्याचे अनाऊन्समेंटही जानेवारीमध्ये होतील नक्की तर त्या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय सर तुम्ही जसं म्हणालात की आपल्या मनाचं आपल्या स्वप्नातलं जर का घर पूर्ण करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून फ्लॅटचा विचार न करता प्लॉटला जर का आपण चांगली संधी दिली तर मला वाटतं आपण एक मनाप्रमाणे चांगलं घर बांधू शकू आणि आपलं स्वप्न नक्की पूर्ण करू शकू आणि या सगळ्या करता स्काय रोडाच्या माध्यमातून त्यांना मदत तर नक्कीच होऊ शकते तर तुम्ही दोघं इथे आलात आणि एवढी छान चर्चा केली मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह टॉक मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार